आलाय तर मी तुमच्यासाठी एक समर स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे. अहो आजच्या रेसिपीची खासियत काय आहे माहितीये? हो, माझ्या सासऱ्याने घेऊन आले कोकणामधून खास असे कैरी. तर कैरीच्या पन्न्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर मी म्हणाले आता दुसरी कोणती रेसिपी जी आमच्या कोकणात होती ती शेअर करावी. तर माझ्या पटकन डोक्यात आला कैरीचं आमच्या कोकणात बनवलं जाणारं आंबट गोड असं सार. तर त्या साराला लागणारं साहित्य आणि कृती मी तुमच्याबरोबर आता शेअर करते. चला पाहूया. आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचं मालवणी पद्धतीचं सार. हे चवीला एकदम आंबट गोड लागतं आणि ह्याच्याबरोबर थोडा एक्स्ट्रा भातही आपल्याला खायला होतो. तर ह्या कैरीच्या साराला लागणारं साहित्य आहे हा अर्धा वाटी किसलेला नारळ मी घेतला आहे. त्यानंतर ही कैरी मी एक घेतलेली आहे. दोन हिरव्या मिरच्या. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या वापरू शकता, पण ह्या मिरच्या जरा जास्त तिखट असतात त्यामुळे मी दोनच घेतलेल्या आहेत. ही कोथिंबीर आहे. फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे. एक चमचा जिरं. हा कढीपत्ता मी घेतलेला आहे 4 ते 5 पानं. ती फोडणीसाठी मी वापर करणार आहे. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद. फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. ही कच्ची कैरी आहे, तिला आपल्याला सोलायचं आहे आणि हिचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे. पहिल्यांदा हिचा हा देठ काढून टाकायचा आहे. त्यानंतर वरची ही सालं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची, नाहीतर ह्याच्यामुळे आपल्या साराला कडवटपणा येईल. ही सालं आपल्याला अशी काढून घ्यायची. आता ही सालं काढून झाली आहेत. आता ह्या कैरीचे आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. तुकडे हे बारीक हवे म्हणजे मिक्सरला लावताना आपल्याला व्यवस्थित हे ग्राइंड होतील. जर मोठे तुकडे ठेवले तर मिक्सरला ते व्यवस्थित वाटले जाणार नाही. जेवढा मास आहे तेवढा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा बाट आपल्याला टाकून द्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त आंबट कैरीचा सार हवा असेल तुम्ही एक कैरीच्या जागी दोन कैऱ्यांचा वापर करू शकता. मला थोडं कमी आंबट लागतं म्हणून मी एकच कैरी वापरते. आपल्या जास्तीत जास्त रेसिपी गॅस पेटवून सुरू होतात, पण ह्या वेळेला आपली ही रेसिपी मिक्सर लावून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला ह्या मिक्सरमध्ये आपण जर अर्ध्या वाटी किसलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं. त्यानंतर आपल्या ह्या कैरीचे बारीक केलेले तुकडे. आत्ताच मला ह्या कैरीकडे बघून असं वाटतंय की ह्याला हळद आणि मीठ लावूनसुद्धा आपण मस्तपैकी लोणचं बनवूनसुद्धा खाऊ शकतो. तीही रेसिपी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. आता ह्या आंबट कैऱ्या आपल्या मिक्सरमध्ये गेल्यानंतर त्यांना थोडासा तिखटपणा देण्यासाठी ह्या मी दोन मिरच्या घालून घेते. तिखटाबरोबर थोडीशी कोथिंबीरही हवी, त्यामुळे आपल्या कैरीच्या साराला छान असा हिरवागार कलर येईल. एक चमचा जे आपण जिरं घेतलेलं तेही आपण वाटून घेऊया. आणि ही अर्धा टेबलस्पून हळद, त्यामुळे आपलं कैरीचं सार हिरव्याबरोबर थोडंसं असं पिवळंही कलर येईल. आपल्याला ही पेस्ट जेवढी बारीक होईल तेवढी वाटून घ्यायची. थोडंसं पाणी घालायचं. आता हे बघा, ह्याच्यामध्ये कैऱ्या व्यवस्थित वाटल्या गेल्या आहेत, हिरव्या मिरच्याही. आपलं हे वाटण तयार आहे कच्च्या कैरीचं. आता आपण ही प्रोसेस दुसऱ्यांदा करतोय. गॅस पेटवून घ्यायची. पहिल्या आपण मिक्सर लावून घेतला, ह्याच्यावर आपण आता ही कढई ठेवलेली आहे. आता आपली कढई गरम झाली आहे. त्यामध्ये फोडणीसाठी तेल, एक चमचा तेल. आता तेल गरम झालं की आपल्याला फोडणीला द्यायची आहे आपली मोहरी. मोहरी बघा मस्त अशी तडतडायला लागली म्हणजे आपलं तेल छान गरम झालं आहे. आपल्याला लगेच घालून घ्यायचं आहे आपल्या फोडणीचा कढीपत्ता. बघा आपली मोहरी तडतडलेली आहे आणि कढीपत्ताही चांगला फोडणीमध्ये थोडासा फ्राय झालेला आहे. आता आपलं हे जे वाटप आहे ते आपल्याला घालून घ्यायचं. वाटप घालण्या अगोदर आपल्याला गॅस हा लो फ्लेमवर करायचा आहे, त्यामुळे नाहीतर ही फोडणी अख्खी आपल्या अंगावर उडू शकते. कारण ह्या सारामध्ये वाटपामध्ये थोडंसं पाणी असतं आणि तेलात पाणी गेल्यानंतर उडतं, त्यामुळे गॅस हा लो फ्लेमवर करून घ्यायचा. आणि आपलं हे वाटप आहे कच्च्या कैरीचं ते थोडंसं ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. असं थोडा वेळ तेलात परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये जे मिक्सर धुवून घेतलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं दाटसर हवं असेल सार तेवढ्या पाण्याचा वापर तुम्ही करा. मला एवढं दाटसर चालेल.
चार ते पाच माणसांसाठी हे कैरीचं सार मी बनवत आहे. आता आपण ह्याला गॅस हाय फ्लेमवर करूया. फोडणी घालताना फक्त लो फ्लेमवर करायचा. आता ह्याच्यात शेवटचा आपला या मीठ चवीसाठी थोडी चवसुद्धा येऊ होईल ना. मीठ टाकल्यावर थोडासा असा ढवळून घेऊया. गॅस आपण लो करूया आणि ह्याका थोडा वेळ रटमटा दे. बघा 2 मिनिटाच्या आत ह्या कैरीच्या साराला कड आलेला आहे. गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्त असा आपल्या कैरीच्या साराला छान असा पिवळा कलर आलेला आहे. आपलं सार रेडी आहे सर्व्ह करण्यासाठी. आता गरम गरम भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरी बरोबर हे सार खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. झटपट असं होणार आहे कैरीचं सार, जे पोटाला ह्या गर्मीमध्ये थंड असतं ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला तुमचं एक्सपिरियन्स खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, जर परब किचन सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.